मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांचं बोरणहान का करावं, बोरणहाने कसे करावे, किती वेळा करावे व कोणत्या वयापर्यंत करावे आणि करण्यासाठी कोणकोणते साहित्य व दागिने लागतात याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बोरणहान हे सामान्यपणे मकर संक्रांतीच्या काळामध्ये घातलं जातं. बोरणहान हे मकर संक्रांती दिवशी किंवा किंक्राती दिवशी घातलं तरी चालतं. जर तुम्हाला या दोन्ही दिवशी बोरणहान घालायला नाही जमलं तर ते रथसप्तमी या दिवशी जरूर घालावं. बोरणहान हे 0 ते 5 वर्षापर्यंत घालावे आणि शक्यतो ते 3 वेळास घालावे अशी परंपरा आहे. तर पाहूया बोरणहानासाठी लागणारं साहित्य कोणतं आहे. बोरणहानासाठी चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, लाह्या, चॉकलेट, लेमन गोळ्या, बोरे, ऊसाचे कांडे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, बिस्किटे असा लहान मुलांचा खाऊ लागतो. बोरणहानासाठी शक्यतो काळे कपडे वापरावेत, ती नसतील तर काळे कापड आणून ती शिवून घ्यावीत. बोरणहानासाठी कशा प्रकारचे दागिने वापरावे. बोरणहानासाठी बाळाला तिळाचे दागिने करावेत किंवा मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात ते घालावे. तसेच हलव्यापासून बनवलेला मुकुट, बाजूबंद, बासरी, गळ्यातील माळ, कमरेचा पट्टा घालावा. ज्या दिवशी बोरणहान करायचा आहे त्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ धुवून घ्यावे, घरासमोर मनमोहक रांगोळी काढावी. बोरणहान हे संध्याकाळी करावं. बोरणहान जिथं करायचं आहे तिथे सुंदरशी चादर किंवा चटई टाकून घ्यावी. बोरणहानासाठी शेजारील नातेवाईकांमधील लहान मुले, मुली आणि स्त्रिया यांना बोलवावे. ज्या बाळाचे बोरणहान करायचं आहे त्या बाळाला मधोमध पाटावर बसवावे. त्याला सुंदर असा कुंकवाचा नाम ओढून कमीत कमी 5 बायकांकडून त्याचे औक्षवण करावे. 5 पेक्षा 7-9 बायका असतील तरी चालतील. त्यानंतर बोरणहानासाठी घेतलेला खाऊ एका भांड्यात घेऊन त्याचा अभिषेक बाळाच्या डोक्यावर करावा आणि तो खाऊ लहान मुलांना त्यांच्या हाताने खायला द्यावा. हा क्षण अत्यंत पाहण्यासारखा असतो. बोरणहान घातल्याने मुलाचे आरोग्य सुधारते व येणारा उन्हाळा त्यास चांगला जातो. असा हा लहान मुलांचा सण अतिशय आनंद देणारा असतो. सर्व लहान मुले, बायका एकत्र जमून याचा आनंद लुटतात. या कार्यक्रमासाठी आलेल्या स्त्रियांना बोरणहान साहित्याने ओटी भरून त्यांना हळदी कुंकू लावावे व तिळगुळ भेट द्यावी. लहान मुलांच्या या सणाला संक्रांत लूट असेही म्हणतात. साधारणपणे 5 वर्षापर्यंत बोरणहान घातलं जातं. अशा पद्धतीने बोरणहानाचा कार्यक्रम तुम्ही यावर्षी नक्की साजरा करा आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.